स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93070214 40। परफेक्ट अकॅडमी। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं। 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आलाय। पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं। 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आलाय। सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली। त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि 12 आमदार निलंबित करण्यात प्रस्ताव मांडला। यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर, गिरीश महाजन, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, नारायण कुचे आणि बंटी बंगडिया या आमदारांचा समावेश आहे। हा ठराव मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे असं म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातलाय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।